शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपल्या या नवीन चॅनेलला स्वामींची गाथा या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लाल बटन दिसत आहे तिथे सबस्क्राईब करा त्यानंतर ऑलवर क्लिक करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल चला तर मग आजच्या दिवशी मी काय व्हिडिओ सांगणार आहे म्हणजे काय व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे प्रथम तुम्हाला सांगते कुटुंबातील आजार कलह शेजाऱ्यांचा त्रास पीडा भूतबाधा इत्यादीसाठी स्वामी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आता कुटुंबातील आजार म्हणजे एक झालं की दुसरं व्यक्ती आजारी पडणे सतत सर्दी ताप खोकला काही ना काही घरातल्या व्यक्तींना होत राहणे बीपीचा त्रास होणे किंवा चक्कर येणे डोकं दुखणे सतत काही ना काही चालू असणे कलह घरामध्ये एकमेकाशी न पटणे नवऱ्या बायकोचे नवऱ्याचे म्हणजे पतीचे आणि मुलाचे सासू सासरे जावा जावा हे झाला कलह शेजाऱ्यांचा त्रास बऱ्याच वेळा शेजारी राहणाऱ्या कुटुंबाचा आपल्याला बारीक बारीक कारणांवरून त्रास असतो तो बंद होण्यासाठी सुद्धा मी इथे तुम्हाला स्वामीसेवा देणार आहे पिढा घराच्या मागं काही पिढ्या लागली असेल कोणी येऊन गेल्यानंतर काही तुम्हाला वाटत असेल तर त्या पिढेवर सुद्धा या ठिकाणी स्वामीसेवा आहे भूतबाधा आता काहींना बघा बाहेर गेलं ओढ्याच्या इथं गेलं नदीच्या इथं गेलं की काही लोकांना होतात हे त्रास ह्याला आपण नाकारू शकत नाही की काही लोकांना असे त्रास होतात तर त्यासाठी तुम्हाला मी अगदी सात्विक स्वामी सेवा आणि काही इतर सेवा सांगणार आहे ज्या तुम ज्या तुम्हाला मनापासून करायच्या आहेत त्याचा तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर निश्चितच लाभ होणार आहे दत्तात्रय माला महामंत्र याचा जप दररोज एकवीस किंवा एकावन्न एक वेळा संथ लयित करावा कुठला माला महामंत्राचा जप दररोज एकवीस किंवा एकावन्न एक वेळा अतिशय शांत लयामध्ये तुम्हाला करायचा आहे सेवा दुसरी सुंदरकांड ग्रंथा या ग्रंथाची दररोज एक याप्रमाणे जमेल तेवढी पारायणे करायची आहेत सुंदरकांडचा जो पाठ येतो त्याचा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळेल तिथून आणा आणि दररोज एक याप्रमाणे तुम्हाला जमेल तेवढी पारायणे करा कोणतेही नियम अटी नाही आहेत सकाळी तुम्ही आंघोळ झालीत की किंवा संध्याकाळी तुम्ही देवापाशी बसता तेव्हा सुंदरकांडचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे जितके पाठ करत जाल तितक्या तितक्या तुमच्या आयुष्यातून अडचणी सगळ्या कमी होत जातील ओम नम शिवाय या मंत्राचा नित्य अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे ज्यांना ज्यांना हे त्रास आहेत त्यांच्यासाठी हे उपाय आहेत सॉरी सेवा आहेत रोज सकाळी शुद्ध तुपाने गायत्री मंत्र दहा मिनिट म्हणत श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन करून धूप घरभर फिरवायचं आहे काय करायचे थी? रोज सकाळी शुद्ध तुपाने गायत्री मंत्र दहा मिनिटे म्हणत श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन करत तो धूप जो आहे तो घरभर तुम्हाला फिरवायचा आहे गुरुचरित्राची वर्षभरात सात पारायणे करावीत घरात वास्तुशांती आणि नवचंडी विधी अवश्य करावा त्र्यंबकेश्वर येथे जाऊन नारायण नागबलीचा विधी देखील अवश्य करावा घराचे प्रमुख द्वाराचे उंबरट्यास नित्य धुवून सायंकाळी हळद गोमूत्रात भिजवून उंबऱ्याच्या दोन्ही बाजूस चार चार बोटे तुम्हाला लावायचे आहेत ज्यांना पीडा बाधा हे त्रास आहेत आजारपण त्यांनी त्याचप्रमाणे दरवाजाच्या आतील बाजूस लाल कपड्यात एक गाठीचे हळकुंड त्यात थोडेसे तांदूळ पाच एखाद्या चपलेचे खिळे एक बिब्बा एक कवडी बांधून पुरचुंडी तुम्हाला दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस उजव्या बाजूस बांधायची आहे आता शेवटचा उपाय अमावस्येच्या रात्री बारा वाजता घराचे चारही कोपऱ्यात चार न सोललेले नारळ पुरवावे व एक नारळ घरात पूजा करून लाल कपड्यात उंचावर बांधावा नारळ शक्यतो जमिनी स्पर्श न झालेला असावा रात्री पाचही हे जे नारळ आहेत ते कपड्यावर देवासमोर पाटावर ठेवावे पूजेपूर्वी नारळ स्वच्छ धुवून घ्यावे नारळाची हळद कुंकू गुलाल बुक्का वाहून पूजा करावी धूप दीप दाखवावा प्रसादासाठी गुळाचा खडा ठेवावा व खालील प्रार्थना आपण करायची आहे हे वास्तुदेवता हे वास्तुपुरुषा तुझ्या आश्रयाला आहोत आमच्या कुटुंबावर आपले कृपा आशीर्वाद असू द्या या कुटुंबात कायम सुख शांती समाधान राहून अलक्ष्मी वास निघू द्या व लक्ष्मीचा अखंड वास असू द्या आम्ही आपणास भक्तिपूर्व विनम्र प्रार्थना करीत आहोत या कुटुंबात कायम मंगल असू द्या यासाठी आज आम्ही आपली स्थापना करीत आहोत असे बोलून पूजा रात्री बारा वाजेपर्यंत तशीच ठेवावी रात्री बारा वाजता गुळाचा खडा उचलून खिडकीतून घराच्या बाहेर फेकावा व नंतर नैऋत्य कोणापासून नारळ पुरविण्यास सुरुवात करावी व एक लाल एक नारळ लाल, लाल कपड्यातच पूजेच्या साहित्यासह घरात उंचावर बांधावा अतिशय चांगले सोपे असे स्वामी सेवेमधले हे सगळे स्वामी सेवाच आहे त्यामुळं ही तुम्ही करा ज्याला ह्यातले जे सोपे वाटत आहेत ते करा अवघड वाटत आहेत ते सोडून द्या काही हरकत नाही ज्यांना सगळे उपा सेवा उपाय जे काय आपण म्हणू ते समजले असतील त्यांनी अवश्य करा कसा वाटला व्हिडिओ सांगा असेच तुमच्यासाठी उपयोगी आणि नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन स्वामी सेवेसोबत किंवा स्वामींच्या वेगळ्या एखाद्या अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ